मोदींची आज पुणे चिमूर सोलापूर तर राहुल गांधींची गोंदिया आणि चिखलीमध्ये सभा. अमित शहाही आज घाटकोपर आणि बोरिवलीमध्ये सभा घेणार. शरद पवारांची आज कळवण दिंडोरी निफाडसह सिन्नर येवला आणि कोपरगावमध्ये सभा तर उद्धव ठाकरेंची लोहा धाराशिव शहर बार्शीसह लातूरमध्ये तोफधडांना. मराठा समाजाच्या आष्टीमध्ये काट्यावर मोजण्या इतकी मतं. भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य नंतर सारवासारव. मराठा मतं कमी आहेत असं आपण म्हणाल्याचं स्पष्टीकरण. वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी. मोदी शहांसह महायुतीच्या नेत्यांचीही बॅग तपासण्यासाठी तपासण्याचा धाडस दाखवा. निवडणूक अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे संताप. मवियाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याही बॅगेची हेलिपॅडवर तपासणी. नियम फक्त विरोधी पक्षांनाच आणि सत्ताधाऱ्यांना मोकळं रान अमान्य. ठाकरेंनंतर कोल्हेंचा व्हिडिओ पोस्ट करत संताप. अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेसमोर गळ घातली नाही. संबंधातून कसे निर्णय घ्यायचे हा शिंदेचा विषय. माहींच्या उमेदवारीवरून टीव्ही नाईनच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया. आधी आणि नंतरच्या 40 वर्ष मुख्यमंत्रीपदावरून जाहीर सभेतही मोदी अमित शहा कधी बोललेच नाहीत. सुरुवातीला भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंचा सवाल. पुण्यामध्ये भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणणं. आज शरद पवारांचा जातीवाद. एक तरी उदाहरण द्या म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंचं टीव्ही नाईनच्या मुलाखतीमधून उत्तर. सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप. माझ्या जीवाला धोका. दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. आडम यांची मागणी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे अंमली पदार्थ मौल्यवान वस्तू अशी आतापर्यंत 494 कोटींची संपत्ती ताब्यात. मुंबईच्या दहिसरमध्ये 1.5 कोटींचं सोनंही जप्त. सातारा सांगली कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तर पुण्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता.